सकता हूँ मैडम, ऐसी कौन सी बात है कि मैं कर नहीं पाता हूँ, मुझे बोल दीजिए। मेरे तो खाली दो पाव ही गए हैं। परेरा म्हणून एक आहेत, पॅराप्लेजिक आहेत, ही इज द फर्स्ट रेसिडेंट ऑफ पॅराप्लेजिक होम, त्यांना आतापर्यंत 100 च्या वर जास्त गोल्ड मेडल मिळालेली आहेत। या सगळ्यांशी जेव्हा मिश्राजींना मी म्हटलं अरे आम्हाला बोलवता तर ठीकच आहे, पण आम्हाला देव बनवू नका, पाद्यपूजा वगैरे करू नका, खूप ऑकवर्ड वाटतं, तुमच्यासारखीच आम्ही हाडा माणसाची माणसं आहोत। पण त्यावेळेला मुद्दामून मी फोन केले, कारण नुकतीच मी क्वीन्स मेरीला जाऊन आलेली होते, त्याच्यावर मी पुस्तक लिहिते पुढचं। त्यांनी मला सांगितलं, त्यांचा शब्द खूप मला आवडला होता, वेलफेअर ॲडिक्ट शब्द त्यांनी वापरला होता, वेलफेअर ॲडिक्ट। भारतीय जनता स्वातंत्र्यापासून वेलफेअर ॲडिक्ट झालेली आहे। शिक्षण फुकट दिलं, शिक्षणाचा दर्जा घसरला, शेतकऱ्याला सबसिडी दिली, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कर्जमाफी दिली, देण्याबद्दल कोणाचं काही मला काहीच बोलायचं नाही आहे, पण त्याच्यामधून तुम्ही कोणती वृत्ती डेव्हलप करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट। आणि पुढे त्यांनी जे शब्द वापरले ते म्हणजे आजकाल जिकडे तिकडे सैनिकांना बोलवून त्यांना सत्कार करणं, काही वेळेला वाटतं ही तर फॅशन तर नाही ना आली, व्हॉट युअर इट मे बी, पण एकमेव इन्स्टिट्यूट अशी उभी आहे दॅट नथिंग इज आस्क बाय द सैनिक। कोणताही सैनिक जनतेकडे येऊन अमुक द्या म्हणून मागत नाही, कधी संपावर जात नाही। ज्या वेळेला एखादा ट्रिपल अँप्युटी तुम्हाला हवं तर तुम्ही पेज त्याचा आहे, जाऊन भेटू शकता, भेटायचं असेल तर पुण्याला मी तुम्हाला त्याला भेट पत्ता देते, भेटू शकता। ही ट्रिपल अँप्युटी पूर्णपणे त्याचा डावा सॉरी उजवा पाय मांडीपासून कापलेला आहे, डावा मांडीपासून पाय कापलेला, हात दंडापासून कापलेला, डावी पूर्ण बाजू पॅराफ्लॅजिक झालेली बिकॉज ऑफ द सियाचिन ड्युटी, स्टील ही स्टेज देर इज नो अदर ऑर्गनायझेशन बेटर दॅन द आर्मी। एवढंच नव्हे तर तो असंही म्हणतो मला पुढचा जन्म कुठे हवा असेल तर इथेच हवा, उत्तरांचलचे आहेत ते, आणि मला सियाचिनवर सर्व करायची संधी हवी, कारण मी जेव्हा वर सियाचिनवर गेलो ना तेव्हा माझ्याबरोबर जाणाऱ्या सैनिकांना सुरुवातीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डेथ रेट होता एक सोल्जर पर डे, तेव्हा उनको मैंने वादा किया था तुम्हारे साथ ऊपर आया हूं तुम्हारे साथ नीचे आऊंगा, साथ तो उनके गया नीचे तो उनके साथ नहीं आ गया, मैंने वो वादा नहीं पूरा किया है, इसके लिए मुझे आगे जन्म में सियाचिन की ड्यूटी करनी है। मेरे लिए मैडम आप भी प्रार्थना करो और लोगों को भी बोलो कि मुझे अगला जन्म उत्तराखंड में चाहिए और मेरी ड्यूटी पूरी करनी चाहिए। आणि म्हणून हे सगळे म्हणतात की आम्हाला वेलफेअर ॲडिक्ट बनवू नका। मला वाटते तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, तुमचा सन्मान केला सेनेच्या वतीने, धन्यवाद। खूप जड जात होतो आशिषजींच्या समोर पाय पुढे ठेवायला, पण ठीक आहे आपण सगळ्यांनी हे करूया। थँक्यू व्हेरी मच मिश्राजी। धन्यवाद अनुराधाजी।